पालम तालुक्यातील मोजे फळा येथे दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये साधारणतः 100 एकर ऊसाचा पूर्ण कोळसा झालेला आहे। ही आग इतकी भीषण होती की गंगाखेडून अग्निशामक दलाची गाडी मागवण्यात आली, परंतु तरीही तोपर्यंत ऊस बराचसा जळून आग झालेला होता। गोदावरी नदीपात्रातले पाणी सकाळीच सोडून दिले असल्याने हे हाताशी आलेलं पीक, तोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे। तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस घेण्यास टाळाटाळ केली किंवा उशीर केला, म्हणून साधारणतः शिवारामध्ये 200 ते 250 हेक्टर ऊसाची लागवड असताना देखील 200 एकर ऊस किंवा 200 हेक्टर ऊस आजही परिसरातील तसाच उभा आहे। तर स्थानिक प्रशासनाने, तहसील प्रशासनाने त्यांचे कर्मचारी येऊन पंचनामे झालेले आहेत, तरी शासनाने शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी शेतकरी बांधवांकडून प्रशासनाला विनंती आहे। तर झालेली भीषण आग असल्यामुळे परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। दुपारी 12 सुमारास आग लागल्याने शेतामध्ये जीसीपी घुसून या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तात्काळ या शेतकरी बांधवांना मदत करण्यात यावी ही पुन्हा पुन्हा विनंती आहे।